स्ट्रॉबेरी संशोधनासाठी महाबळेश्वरमध्ये प्रकल्प सुरू होणार दूध व्यवसायातल्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय शिखर समिती कापसाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लवकरच स्मार्ट प्रकल्प आंब्याचा निर्यात कालावधी यंदा कमी होण्याची चिन्ह आणि सात बारा पडताळणीनंतरच जमीन खरेदी विक्रीची दस्त नोंदणी नमस्कार आता पाहूया सविस्तर सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं लवकरच स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या महाबळेश्वर मध्ये गहू गेरवा संशोधन केंद्रातच हे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार आहे विद्यापीठानं या केंद्रासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला असून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर हे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वरमधलं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आणि त्यासाठी असलेला वाव लक्षात घेऊन स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची सूचना नुकतीच केली होती शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दूध उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारनं राज्यस्तरीय शिखर समिती स्थापन केली आहे त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे दूध व्यवसायातल्या स्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन सरकारला धोरणात्मक सल्ला देणं राज्यातल्या दुधाचं उत्पादन वाढावं शेतकऱ्यांच्या दुधाला रास्तदर मिळावा खाजगी आणि सहकारी प्रकल्पांमधल्या हितसंबंधाची जपणूक व्हावी असे या समितीचे उद्देश असणार आहेत राज्याच्या दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे या समितीचं अध्यक्षपद असून कालीन विचार न करता घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना या समितीमुळं चाप बसणार असून निर्णयाची प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी या समितीची मदत होणार आहे महाराष्ट्रात कापसाच्या गुणवत्तेला आता तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे रुईच्या टक्केवारीनुसार कापसाला दर मिळावा तसंच क्लस्टरनिहाय उत्तम वाणाची लागवड व्हावी यासाठी राज्यात लवकरच स्मार्ट प्रकल्प सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पनन महासंघातल्या तज्ज्ञांची या प्रकल्पासाठी मदत घेतली जाणार असून यासाठी सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे भारतात शेतकऱ्यांकडून अनेकदा एकाच वेळी अनेक, अनेक कापूस वाणांची लागवड होते असा भेसळयुक्त कापूसच जिनिंगपर्यंत प्रक्रियेसाठी जातो आणि कापूस गाठींचा दर्जा राहत नाही त्यामुळे दर्जेदार कापसाचं उत्पादन व्हावं या उद्देशानं राज्यात स्मार्ट प्रकल्प सुरू होणार आहे यंदा हापूस आंब्याचा हंगाम उशिरा सुरू होणार असल्यामुळे त्याचा निर्यातीवर परिणाम होणार आहे यंदा निर्यातीचा कालावधी कमी होण्याची भीती असून दरवर्षी तीन महिने असणारा हा कालावधी यंदा एक ते दीड महिना इतकाच राहणार आहे दरवर्षी साधारण जानेवारी फेब्रुवारीला हापूस आंब्याचा हंगाम सुरू होतो मात्र यंदा मान्सूनचा दीर्घ मुक्काम ऐन मोहोर लागण्याच्या अवस्थेत झालेला अवकाळी पाऊस लांबलेली थंडी अशा विविध कारणांमुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यामुळे आंब्याचा हंगाम दोन महिने लांबणीवर पडला आहे त्याचा थेट परिणाम या आंब्याच्या निर्यातीवर होणार आहे यंदा आंब्याचा हंगाम एप्रिलमध्ये सुरू होईल असं सांगितलं जात आहे त्यामुळे दरवर्षी साधारण मार्च एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये सुरू असलेली निर्यात यंदा केवळ दीड आहे जमीन खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीच्या वेळी ऑनलाईन सातबारा आणि प्रत्यक्ष दिलेला सातबारा याची पडताळणी आता दुय्यम निबंधक कार्यालयात होणार आहे ही पडताळणी झाल्यानंतरच दस्त नोंदणी करण्यात येणार आहे राज्य सरकारनं सगळ्या दुय्यम निबंधकांना तशी सूचना दिली आहे यामुळे व्यवहारात पारदर्शकता यायला मदत होणार आहे अनेकदा दस्त नोंदणीच्या वेळी सातभारा उतार्यावर दाखवलेली नावं आणि प्रत्यक्ष ऑनलाईन सातभारा उतार्यावर असलेली नावं यात तफावत असल्याचं दिसून येतं त्याचबरोबर सातभारा उतार्यावरचं क्षेत्र त्यावर काही बोजा आहे का याची माहिती खरेदीदाराला नसते यामुळे फसवणुकीचे प्रकार घडतात या सर्व प्रकाराला आळा बसावा यासाठी ऑनलाईन सातभारा उतारा यंत्रणा नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या आयसरिता प्रणालीशी लिंक करण्यात आली आहे आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे कार्ले कमाल पंचवीसशे किमान दोन हजार रुपये दुधी भोपळा कमाल आठशे किमान पाचशे रुपये वांगी कमाल, 3, कमाल 6, रुपे, तीन हजार किमान दोन हजार रुपये कोबी कमाल सहाशे किमान तीनशे रुपये काकडी कमाल दोन हजार किमान एक हजार रुपये गाजर कमाल तीन हजार किमान दोन हजार रुपये शेवगा कमाल सहा हजार किमान चार हजार रुपये टोमॅटो कमाल एक हजार किमान सहाशे रुपये आणि हिरवी मिरची कमाल दोन हजार किमान पंधराशे रुपये कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट नेट डॉट एन आय सी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस एम बी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या पाउस पडला ठिकाणी पाऊस उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्शियस नोंदवले गेले पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे कोकणात दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारीपर्यंत तसेच मराठवाड्यात दिनांक आठ ते अकरा फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील चोवीस तासात काही ठिकाणी व त्यानंतरच्या अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील चोवीस तासात एक दोन ठिकाणी विजा चमकून गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आता पाहूया हवामानावर आधारित कृषी सल्ला कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात भुईमुग व वा वाल पीक फुलोऱ्यात असल्याने पिकास पाणी देण्याची व्यवस्था करावी कलिंगड पिकावर मावा तुडतुडे तूड़ व तांबड्या भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट तीस टक्के प्रवाही पंधरा मिलीलीटर किंवा मॅलॅथियॉन पन्नास टक्के प्रवाही वीस प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावेत मिरची पिकावर रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट तीस टक्के प्रवाही दहा प्रति दहा लिटर, लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावे मध्य महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्यात सुरू ऊसाच्या लागवडीसाठी शेत तयार करावे उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी पाण्याची सोय असल्यास हरभरा पिकाला घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे मराठवाडा विभागात पाणी उपलब्ध असल्यास करडई पिकास तुषार सिंचन पद्धतीने दोन ते अडीच तास पाणी द्यावे लागवड केलेल्या केळीच्या बागेत घडाच्या वजनामुळे केळीचे झाड कोलमडू नये म्हणून झाडास आधार द्यावा बागेस पाणी व्यवस्थापन करावे काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी द्राक्ष बागेत पाणी व्यवस्थापन करावे <laughs> राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे मुंबई कमाल एकतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस पुणे कमाल अठ्ठावीस किमान तेरा अंश सेल्सिअस नागपूर कमाल अठ्ठावीस किमान पंधरा अंश सेल्सिअस नाशिक कमाल तीस किमान बारा अंश सेल्सिअस औरंगाबाद कमाल एकोणतीस किमान पंधरा अंश सेल्सिअस कोल्हापूर कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस सांगली कमाल तीस किमान पंधरा अंश सेल्सिअस सातारा कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल चौतीस किमान वीस अंश सेल्सिअस हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या होत्या आजच्या कृषी वार्ता पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार สวัสดีครับ